हेलो फ्रेंड्स, एम साइंस अकेडमीज फिजिक्स एंड मैथ्स या चैनल अंतर्गत मी सौरभ खासुने परत एकदा तुम्हाला भेटायला आलो आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मॅथेमॅटिक्सचा काही पार्ट डिफरेंशिएशन डिस्कस करणार आहोत। या आधी डिफरेंशिएशन मध्ये आपण डिस्कस केलेला आहे डिफरेंशिएशन ऑफ सम फंक्शन्स बाय फर्स्ट प्रिंसिपल, डिफरेंशिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन्स, डिफरेंशिएशन्स ऑफ इनवर्स फंक्शन्स, डिफरेंशिएशन ऑफ लॉगरिथमिक फंक्शन्स और लॉगरिथमिक डिफरेंशिएशन्स। आणि आजच्या पार्टमध्ये अतिशय महत्त्वाचे टॉपिक बायटेक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स। सो आय एम रायटिंग हियर डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स। तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना एकच समजणं आवश्यक आहे की सर हा वर्डच आमच्या इथं पहिल्यांदा। आतापर्यंत आम्ही लॉगरिथमिक, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, ओके, एक्सपोनेन्शियल, अल्जेब्रिक और पॉलिनोमियल असे वेगवेगळे फंक्शन शिकलेलो आहोत, पण हा कोणता नवीन फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन्स। ऍक्च्युअली इट इज द पार्ट ऑफ दॅट फंक्शन्स, इट इज नॉट डिपेंड्स ऑन दॅट पार्ट। जसं कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर कपडे वेगवेगळ्या पद्धतीने मिळतात, क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने करतात, बरोबर। जसं पाहत झाल्यास जे पूर्व इलेक्ट्रॉनिक्स असतील त्यांना माहित आहे की ट्रांडिंग सेन्सला वेगवेगळ्या पद्धतीने अप्लाय करू शकतो, ओके, वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्लासिफाय करू शकतो। अशाच पद्धतीनं कपड्याच्या दुकानात गेलं की साईजनुसार आपण कपडे काढू शकतो, प्राईजनुसार आपण कपडे काढू शकतो, कलरनुसार आपण कपडे काढू शकतो, हे वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन करतात। म्हणून मनात डाऊट ठेवू नका की सर तुम्ही तर म्हटलं की फंक्शन पाचच आहेत आणि हा सहावा कसा आला, तर असं नाही। हा वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफाय केला आहे, डिपेंड्स ऑन द रिलेशनशिप, ओके, दॅट इज द डिपेंड्स व्हॉट एव्हर द क्लासिफिकेशन ऑफ फंक्शन्स दॅट वी हॅव स्टडीड, लॉगरिथमिक, एक्सपोनेन्शियल, अल्जेब्रिक, ओके, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक अँड ट्रिग्नोमेट्रिक, दॅट डिपेंड्स ऑन द फंक्शन एक्झिस्ट इन दॅट व्हॉट वी से दॅट फंक्शन्स। बट व्हॉट इज इट? इट इज इम्प्लिसिट फंक्शन इज व्हॉट? इफ देअर इज, तुम्ही लिहू शकता इफ देअर इज अ रिलेशनशिप। पहा, मी पहिल्यांदा इम्प्लिसिट साठी, पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन सांगतो, ओके। व्हॉट इज द एक्सप्लिसिट फंक्शन? एक्सप्लिसिट, पहिल्यांदा एक्सप्लिसिट फंक्शन समजून घ्या आणि मग ऑब्व्हियसली मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। व्हॉट इज एक्सप्लिसिट फंक्शन? इफ अ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द अनदर व्हेरिएबल दॅट इज सपोज एक्स। पहा, मी काय म्हणतो, if a variable y is expressed as the another variable suppose x, okay, it means what? Suppose y is equals to f of x, okay, that function is called as which function? Explicit function। lakshat gya, implicit sikhaycha aadhi pehle ta kay sikhaycha hai, explicit function। I will take example, y is equals to suppose sin x plus 2 raised to the power x, okay, suppose I am writing y is equals to e raised to the power x plus log 2x, for example, okay? So that function is called as explicit functions। म्हणजे मी आता माझ्या भाषेमध्ये सांगतो की सरळ आणि सोप्या भाषेत सर जेव्हा y y शब्द एका साईडला करते, x x शब्द एका साईडला करते, म्हणजे एका साईडला जर y असतील सगळे y चे फंक्शन्स, सगळे व्हेरिएबल y मध्ये असणारे, आणि एका साईडला पूर्ण x असणारे फंक्शन्स, जेव्हा आपण असं कोऑर्डिनेटेड करू तेव्हा त्याला एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतात, ओके। अँड व्हॉट इज इम्प्लिसिट फंक्शन देन? इफ नायदर x नॉर y, आम्ही काय म्हटलं, इफ नायदर x नॉर y कॅन बी कोरिलेटेड विथ द वन अनदर, ओके, मी x ला y मध्ये लिहू शकत नाही, y ला x मध्ये लिहू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही, अशा फंक्शनला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन्स। काय म्हणतात? इम्प्लिसिट फंक्शन। लेट मी टू एक्झाम्पल, सपोज आय एम रायटिंग द एक्झाम्पल्स ऑफ नाउ इम्प्लिसिट फंक्शन्स, ओके, मी कशाबद्दल लिहितो? इम्प्लिसिट फंक्शन्स, ओके। सो लेट मी अंडरस्टूड व्हॉट इज इम्प्लिसिट फंक्शन्स। लॉग ऑफ x प्लस y इज इक्वल्स टू साइन ऑफ x प्लस y। आता काही म्हणत सर सगळे x एका साईडला लिहू ना, बरोबर, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स, इकडचा लॉग निघेल मला मान्य आहे, पण इकडे अँटी लॉग मध्ये हा साइन्स असेल, म्हणजे इथून हा असं होईल, ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर साइन ऑफ एक्स प्लस वाय, बरोबर।
काही लोक म्हणतील सर आता लॉग घेतो म्हणजे हा खाली इकडे हो लॉग घेतल्या इकडे लॉग येईल अशा म्हणजे एक्स एका साईडला जात नाही पूर्ण वाय एका साईडला जाऊ शकत नाही. अजून एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ऍक्च्युली हे तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जॉईंट इक्वेशन म्हणून येणार. यामध्ये सगळे एक्स एका साईडला किंवा सगळे वाय एका साईडला काढू शकत नाही. सो इट इज अ विच फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन रिमेंबर. मग मी ट्रिक सांगेल तिसरं जर मला एखादं सांगायचं सपोज एक्स एस टू पॉवर एम इंटू वाय एक्स टू पॉवर एम इक्वल्स टू एक्स प्लस वाय एक्स टू पॉवर एम प्लस एम काढापर्यंत एक्स एका साईडला शक्यच नाही निघू शकत नाही आणि म्हणून अशा फंक्शनला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन्स. काय म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन्स. आता मी माझ्या स्वरूपाने तुम्हाला सांगणार हाऊ कॅन वी आयडेंटिफाय द फंक्शन इज इम्प्लिसिट ऑर नॉट. बरोबर माझ्या पद्धतीने लक्षात ठेवा की सर जेव्हा एक्स पूर्ण एका साईडला जात नाही वाय पूर्ण एका साईडला जात नाही एका एका साईडला जाणार नाही तेव्हा आम्ही त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. याच्यापेक्षा सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो की सर रिलेशन म्हणजे एक्स आणि वाय मध्ये काहीच रिलेशन नाही एक्स एका साईडला जाणार नाही वाय एका साईडला जाणार नाही त्याला आम्ही इम्प्लिसिट म्हणू. किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो दुसरी ट्रिक आहे यामध्ये बरेचदा इक्वल्स टू साईन निघतं. आतापर्यंत आपण जे काही क्वेश्चन्स पाहिले हे महत्वाचे ट्रिक आहे बेटा कधीच पेपर मध्ये असं मिळणार नाही फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग इम्प्लिसिट फंक्शन्स. आलं तर नशीब समजतं म्हणजे 1% चान्स आहे पण 99% नाही आहे. म्हणजे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग इम्प्लिसिट फंक्शन असं येतच नाही. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन्स ओके किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग असं दिलं आहे. म्हणून ओळखायचं कसं जसं न्यूमरिकल मी घेणार तुमच्या लक्षात येईल ज्यामध्ये जर इक्वल्स टू साईन असते एक एल एच एस एक आर एच एस आहे मदत जर इक्वल्स टू आहे समजायचं पहिलेच डाऊट घ्यायचा की हे फंक्शन काय आहे इम्प्लिसिट फंक्शन ओके. दुसरं अजून टेक्निक सांगतो की यावर मॅक्झिमम प्रूफ विचारले जातात म्हणजे जर प्रुडंट म्हणून जर काही आलं डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड तर समजायचं की हे इम्प्लिसिट आहे किंवा हायर ऑर्डर आहे. हायर ऑर्डर ओळखायला खूप सोपं आहे जेव्हा शिकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल नेक्स्टच्या नेक्स्ट आपला हायर ऑर्डरच आहे पण त्याच्या आधी आपल्याला आज इम्प्लिसिट फंक्शनचे काही क्वेश्चन्स घ्यायचे ओके. इम्प्लिसिट फंक्शन सगळ्यांना समजलं हाऊ कॅन वी आयडेंटिफाय द इम्प्लिसिट फंक्शन्स इफ देर इज नो रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड वाय. सगळे आपल्या भाषेत एक्स सगळे एका साईडला जात नाही वाय सगळे एका साईडला जात नाही त्याला आम्ही इम्प्लिसिट म्हणू. किंवा सर मदत इक्वल्स टू साईन असेल त्याला आम्ही इम्प्लिसिट म्हणू. किंवा कारण आतापर्यंत आपण लेट वाय इक्वल्स टू लिहिलेलं आहे म्हणून आता लेट वाय करायची गरज नाही कारण ऑलरेडी इक्वल्स टू आहे ओके. आणि किंवा जर प्रुडंट असेल तर आमचा पहिला डाऊट आहे की दिलेले फंक्शन काय आहे इम्प्लिसिट फंक्शन ओके. चला तर सुरुवात करूया. जसा तुम्ही क्वेश्चन पाहू शकता फाइंड द डेरिव्हेटिव्स ऑफ फॉलोइंग फंक्शन्स ओके. आणि आपण आता सुरुवात करणार आहोत पहिल्या न्यूमेरिकलला. आता याला लेट वाय म्हणण्याची गरज नाही. वाय क्यूब मायनस थ्री वाय स्क्वेअर एक्स वाय क्यूब मायनस थ्री वाय स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय. एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय डबल लावायचं कामच नाही ऑलरेडी एक्स इक्वल्स टू आहे जरी समजलं याला वाय म्हणण्याची गरज नाही. वाय म्हणाल तर तुम्ही वाय इक्वल्स टू मस्त या वायचा फायदा काय बरोबर म्हणून ऑलरेडी इक्वल्स टू आहे म्हणून आपण याला कोणतं फंक्शन म्हणणार इम्प्लिसिट फंक्शन. मग सर आता कोणता प्रश्न याला सॉल्व कसं करायचं बरोबर आणि डायरेक्टली गिव्हन यू अ टेक्निक यू कुठेतरी लिहून ठेवा. एकदा इम्प्लिसिट फंक्शन ओळखलं ओळखलं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय कंपोझिट फंक्शन बरोबर आहे ना. कोणत्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय कंपोझिट फंक्शन डायरेक्टली. सो आय एम रायटिंग हियर डी बाय डीएक्स काढायचं आहे ना डिफरन्शिएटच म्हणते ना म्हणजे काढायचं कोण आहे डी बाय डीएक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला याचं डिफरन्शिएट मायनस वन पहिले सेपरेट कंपोझिटिव्हचा वाय क्यूबचा काय होणार थ्री वाय स्क्वेअर बरोबर आणि वायचा आहे डी वाय बाय डी एक्स हे समजून घ्या. वाय क्यूबचा कंपोझिट नुसार थ्री वाय स्क्वेअर आम्ही याला एक समजलो आणि वायचा इक्वल करून डी वाय बाय डी एक्स मायनस थ्री बाय कारण इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे बिकॉज वाय इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स. सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एक्स डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय आणि वायचा डी वाय बाय डी एक्स हे विसरू नका बरोबर इक्वल्स टू डी इक्वल्स टू लक्षात असं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब थ्री एक्स स्क्वेअर आता इंटू डी एक्स अपॉन डी एक्स म्हणतात त्या बनवू येत नाही आपण. सो प्लस थ्री बाय राईट परत प्रॉडक्ट करून फर्स्ट फंक्शन
into derivative of y is dy by dx. Okay, and second function, when the derivative of x squared is 2x. So I must put it sir, as a result, it will be 3 into 3 common card. On the other hand, 3 into y square into dy by dx minus y delta and multiply it to minus y square plus plus minus minus 2xy 3 delta dy by dx equals to 3 per equal common card x square plus 3 by delta plus ni multiply it to x square into dy by dx plus 2xy काय होणार हा 3 आणि हा 3 कॅन्सल होणार आता सगळे dy by dx एका साईडला फॉर एग्जांपल इकडे आले आणि तो कॉमन काढला तर पहिल्यांदा आपण इमॅजिन करू की हा जो dy by dx आपण इथून काढला कॉमन इथे y स्क्वेअर इथून कॉमन काढला इथून कॉमन इथे राहणार minus 2xy बरोबर हा प्लस इकडेला हा होणार minus x स्क्वेअर लक्षात घ्या व्यवस्थित dy by dx काढला इक्वल्स टू बाकी सगळ्या टर्म एका साईडला पहिल्यांदा या x square plus 2xy कोणता लिहिला आपण x square plus 2xy ओके मग इथं जो उरलेला होता minus y square इकडे गेला होता plus y square व्यवस्थित समजलं का पा मी dy by dx च्या सगळ्या टर्म एका साईडला काढल्या आता लिहिण्याकरिता खूप इजी हेन्स dy by dx इज इक्वल्स टू हाफ ऑफ द आंसर x square plus 2xy plus y square upon y square minus 2xy minus x square. Okay? How can we find it? पाह अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला एकच समजून सांगितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आम्ही कसं ओळखतो सर तर त्यामध्ये इक्वल्स टू साइन असतो मग इक्वल्स टू साइन जसं त्यामध्ये राहील तर आम्ही त्याचे डायरेक्टली डिफरेंशिएट करणार डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x जसं आम्ही डायरेक्टली डिफरेंशिएट केलं तर आम्ही जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो तर डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपण या पद्धतीने त्याचा डायरेक्टली काय घेणार आहोत डेरिव्हेटिव्ह ओके सगळ्यांना न्यूमेरिकल व्यवस्थित पद्धतीने समजत आहे ओके dy / dx आपण इथे काढलेला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेणार सगळे काही कॉन्स्टंट टर्म दोन्हीकडे असेल तर डिव्हिजन होणार dy / dx कॉमन निघेल एकदम राहील ती अपॉनला घेऊन जायची सगळे एका साईडला dy / dx आणू आणि हे आपलं असं फाइनल आंसर आहे ओके चला तर आता आपण मूव्ह करणार आहोत आजच्या सेकंड न्यूमेरिकल सगळ्यांना इजी पद्धतीने समजत असतील खूप इजी न्यूमेरिकल आहे समजण्यासाठीची ट्रिक्स मी ऑलरेडी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेली आहे सेकंड न्यूमेरिकल आता आपण पाहणार आहोत जसं तुम्ही बघू शकता cos ऑफ xy द सेकंड न्यूमेरिकल इज cos ऑफ xy इज इक्वल्स टू sin ऑफ x plus y sin ऑफ x plus y अगदी इजी सर इक्वल्स टू sin हे कधी सेपरेट होऊ शकत नाही म्हणून आम्ही डायरेक्टली काय करणार तर डेरिव्हेटिव्ह घेणार सो आम राइटिंग डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x लक्षात आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos minus sin of x plus y पहिल्यांदा या फंक्शनचा या फंक्शन कंपोजिट फंक्शन पण आता आत मध्ये प्रॉडक्ट होणार म्हणजे तुम्ही असे लिहाल ना into dx of x y म्हणून आत मध्ये प्रॉडक्ट सो फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function into derivative of second plus second into derivative of first equals to sin side into cos of x plus y लक्षात येते मग सर यामध्ये काय होणार तर यामध्ये into plus वर separate x वर आणि y चा dy by dx आता काय होणार आपण याला मल्टिप्लाय करू ओके सो व्हाट इट हॅपन्स माइनस x into sin of x plus y into dy by dx हमें minus plus minus y into sin of x plus y okay so equals to into cos of x plus y because it is one side plus cos of x plus y into dy by dx okay सगळे dy by dx एका साईडला घेऊया या dy by dx इकडून मी कॉमन काढतोय इथून रे minus sin x into sin of x plus y तो इकडे आला तुम्हाला minus cos of x plus y निघाला कोण याला इथं शोधो इट इज cos of x plus y हा minus इथे गेला होणार plus y sin of x plus y लक्षात घ्या अँड हेन्स
dy by dx is equals to application to cos of x plus y plus y into sin of y into sin of x plus y upon upon the x which is value is that minus common karu shakto x into sin of x plus y plus cos of x plus y बरोबर हे याचा काही इतर संपेल हा ब्रॅकेट इथे संपेल अगदी इजी स्वरूपाची न्यूमेरिकल्स आहेत तुमच्या सर्वांना न्यूमेरिकल्स समजत असतील आपण डेरिव्हेटिव्ह घेत असताना समजलं जो एकच महत्त्वाचा आहे की इम्प्लिसिट फंक्शन बघा इम्प्लिसिट समजलं म्हणजे आपण टिकूट सांगितलं त्यामध्ये इक्वल्स टू सांगितलं डायरेक्टली डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा एक्स घ्यायचा आणि आपण सगळे डी बाय डीएक्स एकच सांगितलं नाहीचे त्यातून डी बाय डीएक्स कॉमन काढायचा त्यासोबत जो कॉन्स्टंट म्हणजे की जो की असेल फंक्शन प्रोडक्ट मध्ये त्याला आपण अपॉन घालायचं की आपली डी बाय डीएक्स राहणार हे न्यूमेरिकल सगळे दोन मार्क्स आहेत या हा झाला इम्प्लिसिट फंक्शनचा फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट मध्ये मी काय प्रोडक्ट्स आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत थँक्यू थँक्यू सो मच